हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो, आपण मोशन फोर्स अँड वर्क हा आपला सेवन्थ लेसन पाहतोय आणि आज या लेसनचा आपण थर्ड व्हिडिओ थर्ड पार्ट म्हणजे तिसरा पार्ट पाहणार आहोत. यापूर्वीच्या पार्ट मध्ये आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट पाहिलं पार्ट वन मध्ये. पार्ट टू मध्ये आपण वेलॉसिटी स्पीड अँड वेलॉसिटी पाहिली आणि आज आपण थर्ड पार्ट मध्ये एवरेज वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजेच सरासरी वेग आणि तात्कालिक वेग पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वीचे दोन पार्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये. तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही यापूर्वीची संपूर्ण लेसन समजून घेऊ शकता. सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. तर आता बघा, द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन व्हाइल इट इज मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलू शकतो. बघा, द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन व्हाइल इट इज मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलू शकतो. सपोज समजा दॅट अ ट्रक इज कव्हरिंग अ डिस्टन्स ऑफ 40 किलोमीटर फ्रॉम ए टू बी. बघा, या ठिकाणी एक ट्रक दिसतोय तुम्हाला, ट्रक दिसतोय तुम्हाला, या ठिकाणी ट्रक आहे. तो ए पासून डी पर्यंतचं अंतर पार करणार आहे सरळ रेषेमध्ये. ओके, आणि हे टोटल अंतर आहे 40 किलोमीटर आहे. किती आहे? 40 किलोमीटर आहे. म्हणजेच त्याचं डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? 40 किलोमीटर होणार आहे. किती होणार आहे त्याचं डिस्प्लेसमेंट? 40 किलोमीटर. म्हणजे ए पासून डी पर्यंतचं त्या तो किती अंतर पार करणार आहे? 40 किलोमीटर अंतर तो डिस्प्लेसमेंट होणार आहे त्याचं. ओके, मग आता त्याचा एव्हरेज वेलॉसिटी किती असणार आहे बघा. इफ इट रिक्वायर्स ऑलटुगेदर वन अवर फॉर दिस, म्हणजेच त्या ट्रकला ए पासून डी पर्यंतचं हे जे 40 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती तास लागलेला आहे? वन अवर, म्हणजे एक तास लागलेला आहे. म्हणून त्याची एव्हरेज वेलॉसिटी किती झाली? 40 किलोमीटर पर अवर, एका तासाला 40 किलोमीटर, ही झाली त्याची एव्हरेज वेलॉसिटी. ओके, however if the truck travels the 10 km distance ab in 10 minutes. बघा, आता a पासून b पर्यंत हा जो अंतर आहे, हे जे अंतर आहे ते 10 किलोमीटर आहे, तो किती वेळात पार करतोय? तो 10 मिनिट्स मध्ये पार करतोय. किती मिनिटांमध्ये पार करतोय? तो 10 मिनिट्स मध्ये पार करतोय. bc हे जे 10 किलोमीटर अंतर आहे तो किती वेळात पार करतोय? 20 मिनिट्स मध्ये पार करतोय. किती वेळात पार करतोय? तो 20 मिनिट्स मध्ये पार करतोय. आणि सी पासून डी पर्यंत हे जे 20 किलोमीटर डिस्टन्स आहे त्यासाठी त्याला किती वेळ लागतोय? त्यासाठी त्याला 30 मिनिट्स लागतात. किती मिनिट्स लागतात? 30 मिनिट्स लागतात. म्हणजे त्याचा जो वेग आहे तो कमी जास्त झालेला आहे. बघा, या ठिकाणी एबी पासून जास्त होता तर पीसी, तोच एबी हे 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्याला 10 मिनिटं लागली, पण बीसी हे अंतर 10 किलोमीटर होती पण त्याला 20 मिनिटं लागली. है की नाही? म्हणजे त्याचा वेग कमी जास्त होत गेलाय तरी सुद्धा त्याचं जे टोटल डिस्प्लेसमेंट आहे आणि जो टोटल टाइम आहे त्याच्यावरून आपण काय करतो? एव्हरेज वेलॉसिटी काढतो. त्याच्यावरून काय करतो आपण? एव्हरेज वेलॉसिटी काढतो. म्हणजेच या ठिकाणी बघा, 10 किलोमीटरला 10 मिनिट्स लागतात, म्हणजे 60 किलोमीटरला 60 मिनिट लागले त्याला लागतील. मग त्याचा जर एबी ह्या ज्या डिस्टन्सची वेलॉसिटी जर आपण काढायची म्हटली तर ती किती येणार आहे? 60 किलोमीटर पर अवर. एबी ची एव्हरेज वेलॉसिटी जर काढायची म्हटली तर ती किती येणार आहे? 60 किलोमीटर, कारण की 10 किलोमीटर येण्यासाठी 10 मिनिट्स लागणार आहे. आता बीसीची वेलॉसिटी काय असणार आहे? वेगळी असणार आहे. है की नाही? नाव रिड्यूस द वेलॉसिटी फॉर द डिस्टन्सेस बीसी अँड सीडी. आता बीसी आणि सीडी या ज्या वेलॉसिटीचा जर आपण अंदाज केला तर ह्या वेलॉसिटी याच्यापेक्षा वेगळ्या असणार आहेत. बरोबर की नाही? ही एबीची वेलॉसिटी किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. मग बीसीची वेलॉसिटी वेगळी असणार आहे, सीडीची वेलॉसिटी वेगळी असणार आहे. या ठिकाणी बघा, वी सी दॅट द वेलॉसिटी ऑफ द ट्रक इज डिफरंट इन द डिफरंट सेगमेंट ऑफ द रोड एबी. म्हणजे बघा, ए बी ह्या पार्ट पेक्षा बीसी आणि सी डी या पार्टची वेलॉसिटी वेगळी असणार आहे. हा वेवर द वेलॉस एव्हरेज वेलॉसिटी फॉर द एंटायर रूट ए डी इज 40 किलोमीटर पर अवर. या ठिकाणचं जे ए बी बीसी हे जी वेलॉसिटी होती ती जरी वेगळी असली तरी जी ए पासून डी पर्यंतची जी एव्हरेज वेलॉसिटी आहे ती काय असणार आहे? 40 किलोमीटर पर आवर असणार आहे. हे कितीही वेगळं असलं तरी,
कारण की या ठिकाणी टोटल डिस्प्लेसमेंट मोजले गेले आणि टोटल टाइम मोजला गेलेला आहे. ओके, द वेलॉसिटी ऑफ अ पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाइम इज कॉल्ड इंस्टंटेनियस वेलॉसिटी. म्हणजे सारखीच जी वेलॉसिटी बदलत असते, जी वेलॉसिटी जो वेग सारखाच बदलत असतो त्याला इंस्टंटेनियस वेलॉसिटी म्हणतात, म्हणजेच त्याला तात्कालिक वेग म्हणतात, म्हणजे तो तात्पुरता वेग असतो. अँड इंस्टंटेनियस वेलॉसिटी कॅन बी डिफरंट ऍट डिफरंट टाइम्स. वेगवेगळ्या वेळी तात्कालिक वेग हा वेगवेगळा असू शकतो किंवा असतो. ओके, तर समजलं का तुम्हाला हे वेलॉसिटी आणि इन्स्टंट एव्हरेज वेलॉसिटी आणि इंस्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे, आपण काय करूया आता, हा जो एक्सेलरेशन जो पार्ट आहे तो पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ओके,